जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। जय हिंद। प्रश्न क्रमांक एक, रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात घट किंवा वाढ होत नाही, याला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम। प्रश्न क्रमांक दोन, द्रव्य अक्षयतेचा नियमाचा शोध कोणी लावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे अंतोवान लावाझिए। प्रश्न क्रमांक तीन, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे 1:8। प्रश्न क्रमांक चार, 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये 12 ग्रॅम कार्बन व 10 ग्रॅम ऑक्सिजन असते। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे 32 ग्रॅम। प्रश्न क्रमांक पाच, स्थिर प्रमाणाचा नियम याचा शोध कोणी लावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे पृष्ठ, JL पृष्ठ यांनी। प्रश्न क्रमांक सहा, टिंबडिंब यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे लावाझिए। प्रश्न क्रमांक सात, इलिमेंटरी ट्रीटीज ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अंतोवान लावाझिए यांनी 1791 लिहिला। प्रश्न क्रमांक आठ, अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व केंद्रकाबाहेरील भागात फिरणारे इलेक्ट्रॉन हे टिंबटिंब प्रभारित मूलकण असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऋण प्रभारित। प्रश्न क्रमांक नऊ, अणूचा आकार त्याच्या टिंबटिंबावरून ठरते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे त्रिज्येवरून। प्रश्न क्रमांक दहा, कक्षांची संख्या जितकी जास्त तितका अणूचा आकार मोठा, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य। प्रश्न क्रमांक अकरा, अणुवस्तुमानांक म्हणजे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन यांची संख्या। प्रश्न क्रमांक बारा, अणूच्या सापेक्ष वस्तुमानाच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे किती असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे एक। प्रश्न क्रमांक तेरा, H2O रेणू वस्तुमान किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे 18। प्रश्न क्रमांक चौदा, 1 मोल पाणी म्हणजे टिंबडिंब रेणू होई? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6.022×10^23। प्रश्न क्रमांक 15, आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचा अणू जितके टिंबटिंब देतो किंवा घेतो म्हणजे मूलद्रव्याचे संयुजा होय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे इलेक्ट्रॉन। प्रश्न क्रमांक 16, धनप्रभारित आयनांना कॅटायन तर ऋणप्रभारित आयनांना काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एनायन, म्हणजे ऋणायन। प्रश्न क्रमांक 17, ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आणि 3 असं आहे तर त्याची संयुजा किती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे 3। प्रश्न क्रमांक 18, फ्लोरिनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 7 असं आहे तर त्याची संयुजा किती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे 1। प्रश्न क्रमांक 19, निवांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 8 आहे तर त्याची संयुजा किती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे 0।